चांदाल चौकडी चांदाल चौकडी. ती मला पोपट्याने निरोप दिलाय, म्हणला ती महिनीला जाऊन सांग उद्या नदीच्या कडेला 1 वाजता बोलावले तुला. अय्या पोपटरा पोपट्या पाय वर कर बरं. काय काय वायला बुटले भारी आणलास. कसा आहे कसा आहे भारी केवढे आणलास. आपण कधी बुटी कर घेत असतो काय तर ह्याला काय लाबाडी करायची लय सवय. मागच्या वेळेस असत मला बिरी बिरी नदीला फिरायला दिवसभर घरी पास चालला होता. तिथं जाऊन पोट नको बोलू, बरोबर सांगितलं होतं तुला जास्त आली होती. जरसे मला माझ्या मरणाचे काम पडल्यात असल्या फालतू वेशाला मला वेळ जपाय. आमची जोडी म्हणजे जय आणि विरू पक्की जोडी एकदम. तू दारू सोड की मग ती कशाला काय करल. तसलं काय मला ज्ञान शिकवायचं नाही. ही बरी तर आहे म्हणजे बायको गेली तरी चालल, पण दारू काय सोडायची नाही. मी एक वेळेस बायको सोडीन पण दारू कधी सोडणार नाही. जरा मला फेरफटका मारावा शेतावर, बरेच दिवस झाले आले नव्हते. हा वावरत काय ढेकळं लावलेत का? काय ढेकळं कशाची भाऊजी धाड लावल्या. एकूणच बरं काय आईला खरंच मला घरकुल मंजूर झाला असं ना तर ते खोटं बोलणार नाही. तात्यांनी निरोप पाठवलं म्हणजे खराच असेल. आणि ती राग्यान महिने काय त्या पेरूच्या झाडाच्या माग गुलू गुलू बोलत होती. पेरू खात असते. अर खात नव्हती पेरू काय तोंडात घालून एकामेकाच्या खात्याची. ते काय झालं असेल पेरू कमी असेल म्हणून दोघांनी एक पेरू खात. घेऊन ये बायकोला. अग म्हणे तुला जर गरज असली का नाही तर तुझी तू जाऊन बायको घेऊन ये माझी. मला गरज नाही अजिबात. मग काय करतो खोपऱ्यात. मी माझ्या बायकोसाठी नव्हतं रडत. मी तात्याची बायको निघून गेली खुळप्याची म्हणून रडत होतो. अरे पण ती बुट आहे ना. अरे ती मैंदाच्या बाळ्याचा बुट आहे. अरे ती ह्या बुटाने झाली तुला. म्हणजे तंटा घालणाऱ्या लोकांनी तंटा मुक्तीचा अध्यक्ष उचलून आदळला. नाही ना ह्यांच्या दृष्टीत कुस्ती लावली नावाचा रागा नाही लावला. राग कुठ मैं तुला खून पे जाऊगा. मैं